बातमी नागपुरातून आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा 17 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ऊर्जा मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर अध्यक्ष म्हणून रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम संताजी सांस्कृतिक भवन बुधवार बाजार सोमवारी क्वार्टर येथे दुपारी 2 वाजता होणार आहे, अशी माहिती टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत रासपचे प्रदेश उपाध्यक्ष लोकेश रसाळ तसेच रासपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा माधुरी पालिवाल यांनी दिली. कार्यक्रमाची राष्ट्रीय समाज पक्ष संपूर्ण विदर्भ इथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या भव्य असा विदर्भाचा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं. यामध्ये काही पश्चिम महाराष्ट्र आणि बाकीचे संपूर्ण विदर्भाचे जिल्ह्यातले आणि बाकीचे मराठवाड्याचे सुद्धा लोक उपस्थित प्रदेशाध्यक्ष वगैरे येणार आहे. आणि या कार्यक्रमाचं नियोजनमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये रासपालाची संपूर्ण ताकद इथे दाखवून द्यायची आहे. त्या हिशोबाने या मेळाव्याचं भव्य असं आयोजन करण्यात आले. इथे सगळ्या संपूर्ण महिला आघाडीची माझी इथे पूर्ण टीम झालेली आहे. युवक आघाडी आहे, त्यामध्ये मुस्लिम आघाडी आहे, विद्यार्थी आघाडी आहे, अनेक जितकेही आघाड्या सगळ्या 12 आघाड्या इथे नागपूरमध्ये पूर्ण झालेले आहे. आणि महिलांना मी बचत गटांच्या माध्यमातून जसं आमचं शेळी विकास महामंडळ रासपाचं आहे त्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ इथे बचत गटाच्या माध्यमातून मी महिलांना देत आहे की जेणेकरून त्यांना रोजगार संधी उपलब्ध होईल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये रासप खरोखर मजबूत आहे की जानकर साहेब मोठे याच्यात खासदारकीमध्ये तिथे लढले आणि त्यांनी त्यांचं ओढ जे बँक आहे ते तुलनेने बाकीच्या याच्यात जास्तच आहे. त्यांनी आता हे सिद्ध करून दाखवलं आहे. भाजपाच्या कंपॅरिझनमध्ये आमच्या रासपाच्या राहुल भाजपतर्फे राहुल पूल उभ्या होत्या आता सुप्रियाताई सुळेच्या अगेन्स्टमध्ये, पण त्यापेक्षा जानकर साहेब अपक्ष राष्ट्रीय कब्बशी चिन्हसुद्धा सोडून त्यांची स्वतः लीड होती. फक्त 50,000 त्यांचा पराभव झाला. म्हणजे असं सांगता येईल की आता आमच्या पक्षाची ताकद आहे. आमच्या इथे एक शेळीमंडी महामंडळ अध्यक्ष आहे, एक आमदार आहे, 75 जिल्हा परिषद आहे, नगरसेवक आहे. आणि राहिला विदर्भाचा प्रश्न तर गडचिरोलीमधून रासपाचे 7 नगरसेवक आहे. अतुल भाऊ गण्या पवार हे रासपाचे सभापती आहे. सध्या सामनेरमधून आमचे 3 नगरसेवक सध्या आहे. हिंगोलीमधून पंचायत समिती आलेली आहे. वर्धेमधून ग्रामपंचायत निवडून आलेली आहे. तर असं म्हणता येणार नाही की विदर्भामध्ये नाही पक्षाचं स्थान नाही आहे. पक्षाचं 17 नगरसेवक विदर्भात नागपूरमध्ये आपल्या सामनेर गडचिरोलीमध्ये सध्या आहे. त्यामुळे सर्वांना एकच म्हणते की राष्ट्रीय समाज पक्ष असा एक घटक पक्ष आहे की जिथे हक्काचं असं तरुण आणि तरुणाचं व्यासपीठ आहे, जिथे न्याय देण्याचं काम आहे. बाकी पक्षामध्ये आत्तापर्यंत कोणत्याच पक्षाला न्याय दिला नाही आहे, पण घटक पक्ष एकमेव असा राष्ट्रीय समाज पक्ष आहे की जो प्रत्येक लोक बहुजन म्हणून जानकर साहेबांना ओळखल्या जातात, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि हा पक्ष असा आहे की कोणत्याही जातीपातीवर आधारित नसून सगळ्यांना घेऊन चालणारा एकमेव पक्ष आहे. आणि तरुणाचा हक्काचं असं व्यासपीठ आहे. तर माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त तरुणांनी रासपमध्ये प्रवेश करावा आणि आपल्या हक्काचं असं व्यासपीठचं स्वागत करावं. उद्या आमचा राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब येणार आहेत आणि आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे महादेवरावजी जानकर साहेबसुद्धा तिथे उपस्थित असणार आहे. ते आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणार आहे. आणि त्या उद्याच्या कार्यक्रमाला कमीत कमी 2 ते 2,500 पब्लिक असणार आहे आणि ते त्याच्यापैकी काही लोक आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेणार आहे. जसं आता माधुरी ताईंनी सांगितलंच की रासप इथे नागपूरमध्ये बांधणी करत आहे आणि त्या संदर्भात सांगायचं झालं तर रासप इथे वर्धा, यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा रासपाची बांधणी सुरू झालेली आहे. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये म्हणा किंवा समोरच्या काळामध्ये रासपा नक्की निवडणूक लढवतील अशी आम्ही आमच्यातर्फे आणि आमच्या साहेबांतर्फे तुम्हाला ग्वाही देतो. आणि उद्याच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर उद्याच्या कार्यक्रम हा आम्ही भव्य कार्यकर्ता मेळावा म्हणून त्याला आम्ही एक रूप दिलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपस्थित असतील अशी मला खात्री आहे. हो, माझ्या नेतृत्वामध्ये कमीत कमी उद्या 250 ते 300 लोक राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्याच्यापैकी काही महिला असतील आणि काही युवकचे लोक असणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा रासपाची बांधणी मोठ्या प्रमाणे नागपूर शहरामध्ये विदर्भामध्ये होईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि मोठ्या पक्षापैकी आमच्याकडे ताईने असं सांगितलं वंचित आघाडीमधनं आमच्याकडे यवतमाळ आपलं काटोल जिल्ह्यातनं काही लोक येत आहेत, वर्धा जिल्ह्यातनं काही लोक येत आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होते आणि येणाऱ्या काळामध्ये रासपामध्ये काम करते असे काही लोक आमच्याशी जुळण्याच्या मार्गामध्ये आहे आणि ते लोक आम्हाला लवकरच जुळतील अशी आम्हाला खात्री आहे. आप देख रहे हैं एबीपी न्यूज़.